नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डीजे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण सेव्हन्थ मॅथ्स मधील सिक्स चॅप्टर इंडेसेस स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 26 ज्या अंतर्गत एखाद्या नंबरचा इंडेक्स फॉर्म म्हणजे काय असतो आणि त्याची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड आउट केली जाते याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्ट इन. ओके स्टुडंट्स, इंडेसेस पाहत असताना सर्वात प्रथम एखादा नंबर इंडेक्स फॉर्म मध्ये असतो म्हणजे काय ते थोडंसं समजावून घेऊ. इथं आपल्या पुस्तकामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल लक्षात घ्या. सपोज 2 × 2 × 2 असं जर आपण 8 टाइम्स केलं म्हणजे 2 × 8 वेळा जर गुणाकार केला तर याला शॉर्ट मध्ये आपण 2 raised to 8 असंही लिहू शकतो. दॅट इज मीन्स 2 × 2 × 2 म्हणजे 2 मल्टिप्लिकेशन आपण 8 वेळा केलेलं आहे. मग अशा वेळी हे 2 raised to 8 हा जो नंबर लिहिला यालाच त्याचा इंडेक्स फॉर्म असं म्हटलं जातो, ज्यामध्ये 2 हा बेस असतो आणि 8 हा त्याचा इंडेक्स किंवा त्याला एक्सपोनंट असंही म्हणतात. दॅट इज मीन्स 2 raised to 8 या नंबरमध्ये 2 हा बेस आहे आणि 8 हा इंडेक्स आहे. समजा 2 ऐवजी दुसरं एखादं उदाहरण पाहूया. इथं दुसरं एक्झाम्पल सांगितलेलं आहे, 5 × 5 × 5 × 5 म्हणजे 5 मल्टिप्लिकेशन 4 टाइम्स केलेलं आहे. दॅट इज मीन्स 5 raised to 4 हा त्याचा इंडेक्स फॉर्म झाला. म्हणजे 5 × 5 × 5 × 5 हे त्याचा मल्टिप्लिकेशन फॉर्म आला आणि 5 raised to 4 म्हणजे त्याचा इंडेक्स फॉर्म आला, ज्यामध्ये साहजिकच आहे 5 हा बेस आहे आणि 4 हा इंडेक्स आहे. याचं वाचन करत असताना आपण असं म्हणतो 5 raised to 4 असं शॉर्ट मध्ये म्हटलं तरी चालेल किंवा 5 raised to the power of 4 असं म्हटलं तरी चालेल किंवा 4 पासून सुरुवात करायची असेल तर 4 to the power of 5 असंही वाचन केलं जातं. त्याच पद्धतीने हा 2 raised to 8 आहे याचं वाचन करत असताना आपण असं म्हणू शकतो 2 raised to 8 ऑर 2 raised to the power of 8 किंवा 8th power of 2 अशा पद्धतीने त्याचं वाचन केलं जातं. जसं इथं बेस 2 होता 5 होता. सपोज ए हा एखादा नंबर आहे. जनरली इफ ए इज एनी नंबर देन इफ वी मल्टिप्लाय a × a × a अप टू m टाइम्स याचा आपण m वेळा गुणाकार केला. जसं इथं 2 × 8 वेळा गुणाकार झाला, 5 × 4 वेळा गुणाकार झाला, तसा ए चा जर m वेळा गुणाकार केला तर तो इंडेक्स फॉर्म मध्ये मांडत असताना a raised to m अशा पद्धतीने मांडला जातो. त्याचं वाचन करत असताना आपण असं म्हणू शकतो a raised to the power of m किंवा उलट म्हणू शकतो mth power of a, ज्यामध्ये m ही नॅचरल नंबर असावा म्हणजे फर्स्ट ही जी पॉवर आहे हा जो इंडेक्स आहे ज्याला इंडेक्स किंवा एक्सपोनंट किंवा पॉवर असं म्हणतो आपण, हा जो इंडेक्स असतो तो नेहमी नॅचरल नंबर असावा अशी इथं अपेक्षा आहे. परंतु हा नंबर जर 2 किंवा 3 असेल तर तिथं power of 2 किंवा power of 3 असं म्हणण्याच्या ऐवजी आपण त्याला स्क्वेअर आणि क्यूब सुद्धा व्यवहारामध्ये वापरतो. त्यासाठी एक एक्झाम्पल समजावून घ्या. दॅट इज मीन्स स्क्वेअर अँड क्युब. सपोज 3² याचा अर्थ 3 आपण 2 वेळा मल्टिप्लिकेशन करतो. 3 × 3 दॅट इज मीन्स 3² याला इंडेसेसच्या फॉर्म मध्ये आपण वाचन करत असताना आपण असं म्हणू शकतो 3 raised to 2 किंवा रेग्युलर व्यवहारामध्ये आपण 3² किंवा दि स्क्वेअर ऑफ 3 असं वाचन केलं तरी चालतं. 2 वेळा गुणाकार याच्याऐवजी जर 3 वेळा मल्टिप्लिकेशन असेल त्याचं, दॅट इज मीन्स 5 × 5 × 5 असं 3 times ज्यावेळी मल्टिप्लिकेशन होतं त्याचाच अर्थ 5 चा हा power 3 आहे म्हणजे त्याचा क्यूब आहे. म्हणजे याचं वाचन इंडेसेस फॉर्म मध्ये आपण करत असताना 5 raised to 3 म्हणतो किंवा त्याला 5 cubed म्हटलं तरी चालेल किंवा द क्यूब ऑफ 5 असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे यातून एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की जेव्हा power 2 असते तेव्हा त्याला आपण स्क्वेअर म्हणतो आणि जेव्हा power 3 असते तेव्हा त्याला आपण क्यूब म्हणतो. पण इथं लक्षात ठेवण्यासाठी 2 statements दिलेले आहेत. पहा, दिस सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर अँड द थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज द क्यूब ऑफ दॅट नंबर. म्हणजे सेकंड पॉवर ही स्क्वेअर असते आणि थर्ड पॉवर म्हणजेच त्याचा क्यूब असतो असा त्याचा अर्थ होतो. आता प्रत्यक्ष यावर आधारित जी प्रॅक्टिस सेट मधली उदाहरण आहे ती पाहूया म्हणजे या कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. प्रॅक्टिस सेट 26 मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय पहा. कम्प्लीट द टेबल बिलो. इथं आपल्याला जे उभे कॉलम्स दिलेले आहेत ज्यामध्ये सिरियल नंबर, इंडेसेस म्हणजेच जो इंडेक्स फॉर्म मधला नंबर आहे तो दिलेला आहे, त्याचा बेस कोणता, इंडेक्स कोणता, त्याचं मल्टिप्लिकेशन फॉर्म काय आहे आणि त्याची व्हॅल्यू काय असेल. अच्छा, आपल्याला ज्या रिकाम्या जागा आहेत म्हणजे जे ब्लँक टेबल आहेत ते कम्प्लीट करायचे.
फर्स्ट जो आपला रो आहे त्यामध्ये 3 raised to 4 दिलेला आहे, ज्यामध्ये base 3 आहे, index 4 आहे. इथे 3 चा 4 वेळा गुणाकार आहे म्हणून 3 ला आपण 4 वेळा मांडायचं. कोण इथे 4 ला 3 वेळा मांडू शकतो. बेस जो आहे त्याचाच प्रॉडक्ट फॉर्म असतो, म्हणजे 3 raised to 4 म्हणजे 3 चा 4 वेळा गुणाकार. दॅट इज मीन 3 3 जार 9, 3 3 जार 9, 9 9 जार 81, म्हणजे याची टोटल व्हॅल्यू जी येते ती 81 येते. या पद्धतीने पुढचा टेबल आपण कम्प्लीट करू शकतो. 16 raised to 3 याचाच अर्थ याचा बेस जो आहे तो 16 आहे आणि याचा जो इंडेक्स आहे तो 3 आहे, याचा अर्थ 16 चा 3 वेळा आपल्याला गुणाकार करायचा. म्हणजेच आपण याचं मल्टिप्लिकेशन फॉर्म लिहित असताना 16 into 16 into 16 या पद्धतीने लिहायला पाहिजे. याची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना आपल्याला या तिघांचा गुणाकार करायला हवा. म्हणजेच हा प्रॉडक्ट मी थोडासा साईडला करतोय. 16 into 16, 16 चा जो स्क्वेअर असतो तो 256, इंटू 16 ने मल्टिप्लाय जर केलं तर या तिघांचं मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. 16 6 96, कॅरी ऑन 9. 16 5 80, 80 + 9, 89, कॅरी ऑन 8. 16 2 32 + 8, दॅट इज मीन्स 40. म्हणजे याचा जो प्रोडक्ट येतोय तो 4096. या पद्धतीनं 16 raised to 3 याची व्हॅल्यू ही असेल. याच्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की बेस -8 आहे आणि index 2 आहे. याचाच अर्थ तो नंबर जो असेल तो -8 raised to 2 या पद्धतीने असेल. त्या -8 ला जर आपण ब्रॅकेट दिलं तरी चालेल. मग आता याचं मल्टिप्लिकेशन फॉर्म करत असताना आपण -8 into -8 करायला हवं. मग आता इथं साईन डबल येतं मल्टिप्लिकेशनचं आणि मायनसचं, म्हणून इथं ब्रॅकेट द्यायचा. -8 into -8, 8 8 जा 64, -into -+, पॉझिटिव्ह नंबरचा आणि निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्हच येत असतो. मग -8 चा स्क्वेअर केल्यानंतर सुद्धा 64 आला. दॅट इज मीन्स -8 स्क्वेअर याची जी व्हॅल्यू येते ती 64 येते. आपल्याला फोर्थ एक्झाम्पल जे दिलेलं आहे तो 3/7 चा 4 times मल्टिप्लिकेशन दिलेला आहे, त्याची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट केलेली आहे. जेव्हा असे फ्रॅक्शन रूपामध्ये नंबर्स असतात त्यावेळी न्युमरेटरचा प्रोडक्ट हा न्युमरेटरला लिहायचा असतो. म्हणजे 3 into 3 into 3 into 3, 3 चा 4 times जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा 81 येईल, आणि 7 चा 4 times जेव्हा मल्टिप्लिकेशन करू त्यावेळी 2401 या पद्धतीने येईल. याचाच अर्थ याचा जो बेस आहे तो 3/7 आहे. याचा प्रोडक्ट 4 वेळा केलेला आहे म्हणजे याचा index 4 आहे. बेस असेल तो आपण ब्रॅकेटमध्ये लिहू 3/7, आणि याचा जो इंडेक्स आहे तो 4. म्हणजे हा इंडेसेस फॉर्म मध्ये नंबर लिहित असताना 3/7 raised to 4 अशा पद्धतीने तो नंबर असेल. सेम वे जे लास्ट एक्झाम्पल आहे तिथे आपल्याला सांगितलंय -13 raised to 4, याचा अर्थ याचा जो बेस आहे तो -13 आणि जो इंडेक्स आहे तो 4. -13 चं 4 वेळा मल्टिप्लिकेशन करायला हवं. दॅट इज मीन्स -13 into -13 into -13 into -13 या पद्धतीने आपण त्याचं मल्टिप्लिकेशन फॉर्म लिहायचा. आता याचा प्रोडक्ट करत असताना आपण दोन दोन पेअर केल्या तरी चालतील. 13 चा जो स्क्वेअर असतो तो 169 असतो. -into -+ होईल, म्हणजे या पहिल्या दोन नंबरचा प्रोडक्ट 169 आला. त्याच पद्धतीने दुसरे जे दोन नंबर आहेत त्याचा प्रोडक्ट 169 येईल. आणि या दोघांचा जो काय प्रोडक्ट असेल तो नंबर जर आपण इथे लिहिला तर त्याचा अर्थ आहे ती जी व्हॅल्यू आहे ती -13 raised to 4. फक्त हा जो प्रोडक्ट असेल तो प्लस मध्ये असेल, बिकॉज हा -minusचा प्रोडक्ट प्लस मध्ये आला, हा -minusचा प्रोडक्ट प्लस मध्ये आला. +into+ असेल, त्यामुळे प्लस साईन द्यायलाच पाहिजे असंही नाहीये आणि दिलं तरीही चालेल. आता सर्वात महत्वाचं इथे जी संख्या लिहिणार आपण ती म्हणजेच 169 into 169, त्यांचा आपण प्रोडक्ट करायचा. जो काय प्रोडक्ट येईल तो आपण इथे लिहून घ्यायचा. अशाच पद्धतीने ही व्हॅल्यू फाइंड आउट करण्यावर आधारित नेक्स्ट क्वेश्चन आहे तो पाहूया. क्वेश्चन काय दिलाय पहा. फाइंड द व्हॅल्यू, त्यामध्ये आपल्याला अशी 8th एक्झाम्पल दिलेले आहेत. सेकंड एक्झाम्पल घेऊया. आपल्याला ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती संख्या दिलेली आहे 5 raised to 3. याचाच अर्थ याची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना सुरुवातीला याला आपण मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायचं. 5 चं 3 times मल्टिप्लिकेशन आहे. दॅट इज मीन्स 5 into 5 into 5, म्हणजेच या तिघांचा जो प्रॉडक्ट केला 5 5 जा 25, 25 into 5, दॅट इज मीन्स 125. म्हणून आपण म्हणू शकतो 5 raised to 3 याची जी व्हॅल्यू असेल ती 125 असेल. नेक्स्ट सपोज हे निगेटिव्ह मधलं एखादं एक्झाम्पल पाहूया. 4th एक्झाम्पल काय पहा. -6 raised to 3, याचा index 3 आहे. याचाच अर्थ याचा 3 वेळा मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. -6 into -6 into -6. सुरुवातीला फक्त आपण नंबरचं मल्टिप्लिकेशन करू.
इंटू सिक्स 36, 36 इंटू सिक्स, सिक्स चा क्यूब काही जणांना पाठ असेल, नसेल तर 36 इंटू सिक्स जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर 216 तुमच्या लक्षात येईल. बघा इथं सिक्स सिक्स जा 16, कॅरी ऑन थ्री, सिक्स थ्री जार 18 प्लस 3 21, याचाच अर्थ या तिघांचं मल्टिप्लिकेशन 216 आलं. परंतु साईन महत्वाचं आहे, मायनस इंटू मायनस प्लस, अँड प्लस इंटू मायनस दॅट इज मीन्स मायनस. देअरफोर आपण म्हणू शकतो मायनस सिक्स क्यूब याची जी व्हॅल्यू असेल ती मायनस 216 या पद्धतीने ती व्हॅल्यू असणार आहे. सपोज हे लास्ट एक्झाम्पल जरा पाहूया. एट एक्झाम्पल आपल्याला काय दिलं, मायनस वन हाफ रेज्ड टू फोर, या ब्रॅकेटचा फोर्थ पॉवर आहे, याचाच अर्थ या ब्रॅकेटचा 4 वेळा मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. दॅट इज मीन्स मायनस वन हाफ इंटू मायनस वन हाफ इंटू मायनस वन हाफ इंटू मायनस वन हाफ. मी तर प्रत्येक ठिकाणी ब्रॅकेट दिला तरी चालेल. ज्यावेळी आपण फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळी न्युमरेटरचा प्रॉडक्ट न्युमरेटरला लिहायचा, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरला लिहायचा. वन इंटू वन इंटू वन इंटू वन दॅट इज मीन्स वन, टू टू झार फोर, फोर टू झार एट, एट टू झार 16, म्हणजे दोनचा आपण चार वेळा ज्यावेळी गुणाकार केला त्यावेळी 16 त्याचा प्रॉडक्ट आला. मायनस इंटू मायनस प्लस आला, आणि हा मायनस इंटू मायनस प्लस आला म्हणजे सगळा प्रॉडक्ट हा प्लस मध्ये आला. देअरफोर आपण लिहू शकतो मायनस वन हाफ रेज्ड टू फोर इज इक्वल टू 1/16. या पद्धतीने उरलेली ही जी उदाहरणं आहेत यांची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. सपोज हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे, 2 raised to 10, याचाच अर्थ आपण 2 10 वेळा गुणाकार लिहायला पाहिजे. 2 into 2 into 2 असं 10 वेळा लिहायचा, आणि जे काही प्रॉडक्ट येतो तो लिहायचा. तर या पद्धतीने तुम्ही उरलेली उदाहरणं समजावून घ्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.